जाऊयात पुढच्या बातमीकडे. सुधाकर बडगुजर, सलीम कुट्टा यांच्या पार्टीतील भेटीची चौकशी होणार आहे. नाशिक पोलिसांनी जेल प्रशासनाला पत्र दिलंय. तर सलीम कुट्टाच्या पॅरोल कालावधीबाबत देखील माहिती मागवण्यात आली आहे. तर बडगुजर आणि कुट्टा यांची भेट कशी झाली याची चौकशी होणार आहे. तर नितेश राणेंनी विधानसभेत यासंदर्भात गंभीर आरोप केले होते. तर नाशिक पोलिसांकडून नाशिक रोड सेंट्रल जेलकडे पत्रव्यवहार सुरू आहे. सलीम कुट्टा पॅरोल रजा कालावधी आणि इतर माहिती मागवण्यात आली आहे. तर बडगुजर आणि कुट्टा यांची भेट कशी झाली याची देखील चौकशी होणार आहे. तर महेश महाले आमचे प्रतिनिधी यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत. महेश, नितेश राणेंनी विधानसभेत हा गंभीर आरोप केला होता, मुद्दा उपस्थित केला होता, आणि त्याच संदर्भात आता बडगुजर आणि सलीम कुट्टा यांच्या पार्टीतील भेटीची चौकशी होणार आहे. अगदी खरं आहे अक्षरा. खरं तर नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये नाशिकच्या ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर असे गंभीर आरोप केलेले होते. सलीम कुट्टा याच्यासोबत संबंध असल्याचे पुरावे देखील त्यांनी विधानसभेमध्ये दाखवले होते. यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT चौकशीची मागणी केली होती आणि SIT स्थापन देखील केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर नाशिक पोलिसांची जी आहे ती सुधाकर बडगुजर यांच्याकडनं गेल्या 2 दिवसांपासून चौकशी होते. आज देखील त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे. मात्र या दरम्यान दुसरा पाठ म्हणजे आता नाशिक पोलीस देखील सतर्क झालेले असून त्यांनी नाशिक रोड न्यायालय कारागृह आहे त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केले. नाशिक रोडचं जे सेंट्रल जेल आहे त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून सलीम कुट्टा याचा पॅरोल रजाचा जो कालावधी तो मागवण्यात आलेला आहे. त्याचप्रकारे सलीम कुट्टा हा नाशिक रोड कारागृहामध्ये किती दिवस होता आणि त्याला पॅरोल कधी कधी मंजूर झालेला होता या सगळ्या संदर्भातला जो पत्र आहे तो आता नाशिक पोलीस मागवत आहे. त्यामुळे एकूणच आगामी काळामध्ये सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होण्याची जी शक्यता आहे ती नाकारता येत नाही. नक्कीच. त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी सलीम कुट्टा याची पॅरोल रजा, त्याचा कालावधी आणि इतर माहिती आता मागवली आहे. धन्यवाद महेश दिलेल्या माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.